आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. वीज बिल भरण्याच्या मुदतीपूर्वीच जबरदस्तीनं वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकारामुळं इचलकरंजीमध्ये यंत्रमाग कारखानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत तक्रारीही वाढल्याने आज संतप्त कामगारांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता एस एल कोळी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून त्यांना धारेवर धरलं. भविष्यात असा प्रकार घडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुमारे अर्धा तासांच्या या गोंधळानंतर कोळी यांनी भविष्यात असा प्रकार घडणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी सूरज दुबे, भानुदास वीर, प्रवीण कदम, सचिन कांबळे, महेश दुधाने, उमेश लाड, सचिन मांगलेकर, शीतल डोंगरे यांच्यासह इतर कारखानदार उपस्थित होते. अगदी स्पष्ट सांगतो, आम्हाला सरळ तुमचं नाव घेऊन सांगितलं जायचं कारवाई होईल म्हणून आम्ही ना इलाजाना आलोय. हे आम्ही कुणाचं वायरमनचं ऑफिसरचं आता तुम्ही जे बोलला साहेब अगदी योग्य आहे की 1 लाखाच्या वरचा जो अधिकारी मी त्यामुळे खुल्लं बोललो की अधिकारी तुमचा त्रास दिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो पण मी सांगेन नाही सिस्टीमला. पण ही 15 दिवस तुम्हाला मिळत आहेत का? मी त्यामुळे खुल्लं बोललो की अधिकारी आपण तुमचा